हॅलो स्टुडंट वेलकम टू नंबर नंबर इलेवन फिनॉल्स लेक्चर सेकंड नॉमेन क्लेचर ऑफ फिनॉल्स स्टार्ट्स नॉमेन क्लेचर ऑफ अल्कोहोल फिनॉल एंड इथर फर्स्ट अल्कोहोल नॉमेन क्लेचर ऑफ मोनोहाड्रिक अल्कोहोलन्स प्रेजेन्स ऑफ वन ओ एच ग्रुप नॉमेन क्लेचर ऑफ मोनोहाड्रिक अल्कोहोल थ्री सिस्टीम फर्स्ट कॉमन सिस्टीम कार्बोनिल सिस्टीम अँड आय यूपीएससी सिस्टीम फर्स्ट कॉमन सिस्टीम दिस कॉमन सिस्टीम और अल्कोहोल इट इज ऑपटेनड बाय ऍडिंग वर्ड अल्कोहोल ऍडिंग वर्ड अल्कोहोल आफ्टर नेम ऑफ अल्किल ग्रुप आफ्टर नेम ऑफ अल्किल ग्रुप दिस अल्कोहोल इट इज रायटिंग अफ्टर नेम ऑफ अल्किल ग्रुप दिस अल्किल ग्रुप अटॅच टू हायड्रोक्झिल ग्रुप फॉर एक्झाम्पल सपोज सी एच थ्री ओ एच रायटिंग अल्कोहोल अँड फर्स्ट रायटिंग अल्किल ग्रुप फर्स्ट रायटिंग अल्किल ग्रुप मीन्स इथं काय असणार आहे अल्किल अल्कोहोल कॉमन नेम ऑफ टेनड अल्किल अल्कोहोल इन दिस एक्झाम्पल दिस अल्किल इट इज ए मिथिल पॅरेंट अल्किल मिथिल अँड रायटिंग अल्कोहोल इट इज ए मिथील अल्कोहोल अनदर एक्झाम्पल सी एच थ्री सी एच टू ओ एच रायटिंग अल्कोहोल फर्स्टली नेम अल्किल ग्रुप दिस इज ए इथील दिस नेम ऑफ अल्कोहोल इज ए इथील देन हायर अल्किल ग्रुप इन्क्लूड प्रफिक्स नॉर्मल नॉर्मल आयसो सेकंडरी अँड टर्शरी हायर अल्किल मिन्स मोर दे फॉर एक्झाम्पल सपोज एच थ्री सी एच टू सी एच टू ओ एच दिस अल्कोहोल दिस सी एच थ्री एच टू सी एच टू इट इज ए नॉर्मल प्रोपिल ग्रुप नॉर्मल मीन्स इट इज ए स्ट्रेट चेन नॉर्मल प्रोपिल अल्कोहोल और सेकंडरी फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज ए सी एच थ्री सी एच सी एच टू ओ एच एन सी एच टू ग्रुप अटॅच हिअर इट इज ए आयसो इट इज ए आयसो कार्बन देन धीस अँड हियर अल्कील ग्रुप वन टू थ्री फोर मिन्स इट इज ए ब्युटील इट इज ए ब्युटील अँड इट इज ए आयसो ब्युटील अल्कोहोल आयसो ब्युटील alcohol means this ch3 group it is attached to this ch group this ch ch group and this is a isocarbon, this is a iso carbon and this it is name of isobutyl alcohol or another example ch3 ch2 ch oh and ch3 attached to here ch3 this is also 1 2 3 4 it is also butyl अल्कोहोल इट इज ए ब्युटील अल्कोहोल बट इट इज ए सेकंडरी इट इज ए सेकंडरी ब्युटील अल्कोहोल बिकॉज धीस ओ एच ग्रुप इट इज अटॅच टू सेकंड और दिस कार्बन इट इज अ सेकंडरी कार्बन दिस कार्बन इट इज ए सेकंडरी कार्बन देअर फॉर इट इज कॉल्ड ए सेकंडरी ब्युटील अल्कोहोल और अगेन टर्शरी हियर एच सी एच थ्री सी एच थ्री अँड सी एच इट इज ए टर्शरी ब्युटील अल्कोहोल टर्शरी ब्युटील अल्कोहोल टर्शरी मीन्स दिस कार्बन इट इज अ टर्शरी कार्बन दिस कार्बन इट इज अटॅच टू ऑल थ्री एच थ्री ग्रुप इट इज टर्शरी कार्बन देअर फॉर इट इज कॉल्ड टर्शरी ब्युटील अल्कोहोल दिस नेम ऑफ इज ऑप्टेन रायटिंग अल्कोहोल राइटिंग अल्कोहोल आफ्टर नेम ऑफ अल्किल ग्रुप अँड दिस नेम ऑफ अल्किल ग्रुप टर्शरी ब्युटील इट इज अ कॉमन सिस्टीम कॉमन सिस्टीम ऑफ इज ऑपटेन बाय रायटिंग अल्कोहोल आफ्टर नेम ऑफ अल्किल ग्रुप इट इज अटॅच टू हायड्रोक्झिल ग्रुप फॉर एक्झाम्पल दिस नेम फॉर्म अल्किल अल्कोहल अँड हायर अल्किल जर असतील तर प्रफिक्स काय लावायचं त्याला नॉर्मल आयसो सेकंडरी टर्शरी नॉर्मल मीन्स स्ट्रेट चेन आइसो मिन्स दिस एच थ्री अनादर एच अटैच टू हिअर हिअर वन हायड्रोजन प्रेझेंट सेकंडरी मिन्स दिस सेकंडरी कार्बन सेकंडरी कार्बन मीन्स धीस कार्बनला वन अँड टू कार्बन काय तिथं अटॅच आहे टर्शरी ब्युटिल मीन्स ऑर टर्शरी अल्किल मीन्स दिस कार्बन इट इज अ टर्शरी कार्बन ऑदर थ्री ऑल थ्री थ्री हायड्रोजन रिप्लेस्ड बाय सी एच थ्री ग्रुप इट इज ए टर्शरी कार्बन एंड नेमिंग टर्शरी ब्युटील देन सेकंड सेकंड सिस्टीम कार्बिनॉल सिस्टीम सेकंद सिस्टीम कार्बिनॉल सिस्टीम हिअर एच ग्रुप आर कन्सिडर्ड एज डेरिवेटिव ऑफ अल्कोहोल डेरिवेटिव ऑफ अल्कोहोल ओ एच ग्रुप एच ऑर हायड्रोक्झी ग्रुप इट इज कन्सिडर्ड एज डेरिवेटिव ऑफ मिथिल ग्रुप इट इज कॉल्ड एज कार्बिनॉल इट इज कॉल्ड एज कार्बिनॉल फॉर एक्झाम्पल हियर एच थ्री सी एच टू ओ एच सी एच थ्री सी एच टू ओ एच कसा तयार झालाय कार्बिनॉल दिस ओ एच दिस एच इट इज कन्सिडर्ड एज मिथिल अल्कोहोल मिथिल अल्कोहोल दिस सी एच थ्री मीन्स सी एच थ्री ओ एच इट इज ए मिथिल अल्कोहोल इट इज कॉल्ड एज कार्बिनॉल देन अल्किल ग्रुप अटॅच टू धीस कार्बन कॅरिंग ऑक्सिजन दिस कार्बन कॅरिंग एच ग्रुप इट इज नेम अल्फाबेटिकल ऑर्डर इट इज नेम अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे हा कन्सिडर काय करायचा कार्बिनॉल कार्बिनॉल देन रायटिंग अल्किल ग्रुप दायटिंग अल्कील ग्रुप मीन्स दिस मिथील अल्कोहल दिस मिथील अल्कोल मीन्स दिस ओ एच इट इज कन्सिडर्ड एज डेरिवेटीव ऑफ मिथील अल्कोहोलथील अल्कोलज कॉल्ड एस कार्बेनॉल मिथील अल्कोल मिन्स सी एस टू ओ एच ऑर सी एच थ्री ओ एच देटॅच टू कार्बन कॅरिंग ओ एच ग्रुप नेम्ड अल्फाबेटिकल ऑर्डर फॉर एक्झाम्पल दिस सी एच थ्री सी एस टू ओ एच दिस सी एस टू ओ एच मिन्स कार्बेनॉल दिस अल्कील ग्रुप मिथील दिस ग्रुप मिथिल इट इज ए मिथिल अल्कोहल। देन थर्ड सिस्टीम आयु पी एस सी सिस्टीम थर्ड सिस्टीम आयु पी एस सी सिस्टीम देोर्डिंग टू आयु एस सी सिस्टीम अल्कोहल आर नेम्ड एज अल्केम्ड एज अल्कैनोल्स देन फर्स्ट एंडिंग ई, एंडिंग एंडिंग ई ऑफ पॅरेंट अल्कीन अल्केन अँड अल्काइन इज रिप्लेस्ड बाय ओयल इट इज रिप्लेस्ड बाय ओयल एंडिंग ई ई ऑल एंडिंग इट इज रिप्लेस्ड बाय ओयल फर्स्ट आयुपीसी सिस्टीम दिस एंडिंग ई इन अल्केन अल्कीन अँड अल्काइन इट इज रिप्लेस्ड बाय ओयल फॉर एक्झाम्पल सी एच थ्री ओएस दिस पेरेंड अल्केन और अल्केन इथेन पेरेंड अल्केन इथेन देन सॉरी सॉरीन देन एंडिंग ई ऑफ दिस मिथेन इट इज रिप्लेस्ड बाय बोएल देन इट इज ने एज मिथेनॉल दिस सी थ्री ओएच आईपीसीम सीएच थ्री ओएच नेमिंग मिथेनॉल कसा मिथेनॉल तैयार एंडिंग ऑफ दिस अल्केन अल्केन एंड अलकान रिप्लेस्ड बाय ओयल फॉर एक्जाम्पल सीएच थ्री ओएच पॅरेंट अल्केन काय आहे तर मिथेन मिथेन मधला लास्टचा जो ई आहे तो ई कशाने रिप्लेस केला ओएल काय नाव तयार झाले मिथॅनॉल मिथेन इट इज कन्व्हर्ट इन टू मिथॅनॉल देड्रिक अल्कोहोल पॉलिहायड्रिक अल्कोहोल मीन्स प्रेजेन्स ऑफ पॉलिहायड्रिक अल्कोहोल पॉलिहायड्रिक मीन्स प्रेजेन्स ऑफ टू ऑर अल्कोहोल देन इन पॉलिहायड्रिक अल्कोहोल ई एंडिंग ऑफ ई रिमेन्स ऍज इट इज एंडिंग ऑफ ई रिमेन्स ऍज इट इज देन दे ओएल इज ऍडेड एंडिंग ओएल इज ऍडेड का ह्यामध्ये पॉलिहायड्रिक अल्कोहोलमध्ये ज्यामध्ये दोन पेक्षा जास्त अल्कोहोल प्रेझेंट आहेत त्या पॅरेंट अल्केन मधला ई काय राहतोय आहे तसा राहतोय म्हणजे हा जो अल्केन आहे त्यामधला ई काय राहतोय आहे तसा राहतोय अँड देन एंडिंग ओएल इज ऍडेड त्या अल्केनमध्ये एंडिंगला काय लावायचं आहे ओयल एंडिंगला ओएल अँड नंबर ऑफ ओ एच ग्रुप इंडिकेटेड बाय नंबर ऑफ ओ एच ग्रुप इट इज इंडिकेटेड बाय डाय ट्राय त्या कंपाऊंड मध्ये जर दोन पेक्षा जास्त जर अल्कोहोल प्रेझेंट असतील जर दोन अल्कोहोल असतील तर प्रफिक्सला काय येणार आहे टू थ्री असतील तर थ्री फोर असतील काय नाव आहे जर टेट्रा मीन्स नंबर ऑफ ओ एच ग्रुप इंडिकेटेड बाय प्रफिक्स डाय ट्राय टेट्रा अँड बिफोर ओएल बिफोर ओएल बिफोर ओएल पोझिशन ऑफ ओएच ग्रुप इंडिकेटेड पुजिशन ऑफ ओएच ग्रुप इंडिकेटेड म्हणजे तो ओ एच ग्रुप कोणत्या कार्बनला आहे वन कार्बनला टू कार्बनलाय का थ्री कार्बनला त्याची काय करायचे पोझिशन लिहायचे फॉर एक्झाम्पल सी CH2 टू टोन हियर टू ओएच ग्रुप इथं काय एक्झाम्पल आहे CH2 टू सीएस टोन दोन्ही कार्बनला दोन ओ एच ग्रुप प्रेझेंट आहे याचं काय नाव येईल एक दोन दोन कार्बन आहेत म्हणजे पेरेंटल पेरेंट नेम काय आलं इथेन पेरीम इथेन इथेन मधला ई काय झाला आहे तसं राहिला पॉलिहायड्रिक पॉलिहायड्रिक मध्ये काय एंडिंगचा ई अल्केन मधला एंडिंगचा ई काय करायचा आहे तसं ठेवायचं आहे एन्ड एंडिंगला काय लावायचं इथं ओएल एंडिंगला काय लावलं ओएल पण ओएल लावायच्या अगोदर त्याच्या अगोदर काय लिहायचंय त्याचं नंबर ऑफ ओएज ग्रुप नंबर ऑफ ओएस ग्रुप किती ह्यामध्ये दोन आहेत दोन ओए ग्रुप म्हणजे प्रफिस काय आला त्याचा डाय आला प्रफिस काय आला डाय आला आणि हे डाय लावायच्या अगोदर त्याचे काय लिहायचे पोजिशन पोझिशन तर कोणत्या कार्बन लाटेच्या त्या कार्बनची पोझिशन दिस इज फर्स्ट कार्बन दिस इज ए सेकंड कार्बन मिन्स इट इत इज ए इथेन वन टू डायल काय नाव तयार झालेचं जा? इथेन वन टू डायोल फॉर एक्झाम्पल सपोज एच थ्री एच टू ओ एच अँड हियर एच ओ एच फॉर नेमिंग कार्बन वन टू एन थ्री किन काय जर कार्बन किती आहेत एक दोन तीन मीन्स पेरेंटलकिन काय प्रोपेन ई आहे तसं राहायला देन रायटिंग ओएल एंडिंग एंडिंगला काय लिहिलं ओएल इला अल्कोल किती दोन आहेत म्हणजे नाव काय डायोल आणि कोणकोणते कोणत्या कार्बन लाटेज आहेत वन टू मिन्स वन टू डायोल काय नाव तयार झालं ज प्रोपेन वन टू डायोल सपोज तीन ओ एच ग्रुप जर असतील सी एच थ्री सी एच सी एच सी एच टू हियर ओ एच ओ एच ओ एच पेरेंटल केन काय झाला वन टू थ्री फोर मीन्स पेरेंटल केन ब्युटेन ब्युटेन आहे तसं आलं अल्केनचं नाव देन एंडिंगला काय आला ओएल एंडिंगला ओएल रायटिंग वन टू थ्री अँड फोर अल्कोल किती आहेत वन टू थ्री थ्री अल्कोहोल मीन्स प्रपिक्स आलायचा ट्राय ओएल आणि कोण कोणत्या कार्बनला आहेत वन टू अँड थ्री दिस नेमिंग ऑफ दिस अल्कोहोल ब्युटेन वन टू थ्री ट्राय ओएल इथ इज ए आययूपीएससी नेमिंग ऑफ अल्कोहोल देन सायक्लिक अल्कोहोल एखाद्या कंपाऊंड मध्ये जर सायक्लिक असेल तर सायक्लिक अल्कोहोलचं नाव कसं लिहायचं सपोज ओ एच देन सायक्लिक अल्कोहोल नेम प्रफिक्स सायक्लो अगोदर काय लिहायचं सायक्लो टू पेरेंट अल्केन सायक्लो टू पेरेंट अल्केन म्हणजे सायक्लिक अल्कोहोलचं नाव कसं असणार आहे सायक्लो अल्केन सायक्लो अल्केन अँड ई रिप्लेस्ड बाय ओएल इ रिप्लेस्ड बाय ऑइल मीन्स नेम ऑफ दिस सायक्लिक अल्कोहोल इट इज अ सायक्लो अल्कॅनॉल सायक्लो अल्कॅनॉल अँड दिस एच ग्रुप अटॅच टू कार्बन इट इज कन्सिडर्ड एज फर्स्ट कार्बन इट इज कन्सिडर्ड एज फर्स्ट कार्बन फॉर एक्झाम्पल दिस वन टू थ्री फोर फोर मीन्स कोण आला हा ब्युटॅनॉल फोर म्हणजे कोण आला ब्युटॅनॉल अँड त्या ब्युटॅनॉलच्या अगोदर काय लिहायचंय आहे सायक्लो मीन्स याचं नाव काय आलं सायक्लो ब्युटॅनॉल इन सायक्लिक अल्कोहोल युजिंग प्रोफिक्स सायक्लो अगोदर काय लिहायचं आहे सायक्लो आणि त्यानंतर पॅरेंट अल्केन एन अल्केनचा ई कशा रिप्लेस करायचं आहे ओ एल फॉर एक्झाम्पल दिस ऑर अनादर एक्झाम्पल दिस इज ए अनादर एक्झाम्पल अँड हिअर अटॅच टू सी टू एच फायव्ह अँड हिअर ओ एच तर नेहमी कसे देणार आहे तर दोन फंक्शनल ग्रुप आहे एक ओ एच आहे दुसरं सी टू एच फाईव्ह आहे कुठल्या कार्बन पासून सुरू करायचं ज्या कार्बनला ओएच ग्रुप अटॅच आहे इट इज ए फर्स्ट नंबर देन अनदर फंक्शनल ग्रुप टू थ्री फोर अँड फायव्ह कार्बन नंबर किती आहेत फायू मीन्स पेरेंट अल्केन कोण आहे याचा पेंटेन पेरेंट अल्केन पेंटेन अँड पेंटेन, पेंटेन, पेंटेन मधला ई कशाना रिप्लेस झाला ओएल ई रिप्लेस झाला ओएल ह्या पेन्टेनच्या अगोदर काय लिहायचं आहे सायक्लो सायक्लिक मध्ये काय नाव काय तयार होते त्याचं सायक्लो अल्कॅनॉल सायक्लो अल्कॅनोल इथं काय तयार झालं सायक्लो पेंटॅनॉल आता ह्यामध्ये काय आहे एक दोन दोन नंबरला कोणता ग्रुप आहे इथील ग्रुप आहे म्हणजे इथे काय येणार आहे टू इथील सायक्लो पेन्टॅनॉल इथे जे सायक्लिक अल्कोहोल नेम ऑफ दी सायक्लिक अल्कोहोल टू इथील सायक्लॅनॉल कसं तयार झालं हे फर्स्टली काय लिहिलं प्रपिक्स मध्ये सायक्लिक कंपाऊंड जर असेल तर त्याचं नाव काय ना येणार आहे सायक्लो अल्कॅनॉल ई कशाने रिप्लेस झाला

This benzene it is a aromatic ring this hydroxy derivative of benzene. This benzene and benzene la attach o h group it is a hydroxy derivative of benzene. It is called as phenol and this name of phenol in IUPAC system, it is called as benzenol. It is called as benzennol it is a hydroxy derivative of benzene means, benzene o h group attacher it is called as phenol and according to IUPAC system.

तर नेमिंग काय येणार आहे आर्थो पॅरा अँड मेटा अँड इन आयुपीसी सिस्टीम ओनली चेंज पोझिशन ओनली चेंज पोझिशन इन्स्टेट ऑफ रायटिंग आर्थो पॅरॅन मेटा रायटिंग थ्री फोर फाईव्ह अँड ऑदर कार्बन मीन्स आयुपीसी सिस्टीम मध्ये ज्या ऑदर कार्बनला ऑदर फंक्शनल ग्रुप अटॅच आहे किंवा सबस्टिट्युंट अटॅच आहे त्याला आर्थोपॅरामेटा न लिहिता काय आहे त्या कार्बनची पोझिशन सेकंड थर्ड फोर्थ अँड फाईव्ह सपोज दिस इज इन कॉमन नेम जर इथं जर अटॅच असेल सबस्टुटियन इट इज ए आर्थो पोझिशन इट इज ए आर्थो पोझिशन ओएच च्या ओएच ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनच्या लोक पाठोपाठ येणारा कार्बन म्हणजे कोणता आहे आर्थो पोझिशन सेकंड मेटा अँड इट इज ए पॅरा पोजिशन इन कॉमन नेम जर इथं जर सबस्ट्युडंट असेल तर काय येणार आहे आर्थोफिनॉल इथं असेल तर मेटाफिनॉल आणि इथं असेल तर पॅराफिनॉल बट इन आयुपेसी सिस्टीम इन्स्टेड ऑफ आर्थो पॅरा मेटा रायटिंग नंबर ऑफ पोजिशन नंबर ऑफ पोजिशन ऑफ दिस ऑदर फंक्शनल ग्रुप सपोज इट इज ए फर्स्ट ऑलवेज रायटिंग ओ एच ग्रुप कार्बन फर्स्ट देन सेकंड थर्ड फोर्थ फाईव्ह एन सिक्स जर इथं अदर सबस्टुडंट प्रेझेंट असेल तर काय येणार आहे टू अँड काय असेल तो सबस्टुटेंटचा नेम टू सपोज अल्केन असेल तर टू अल्केन फिनॉल थर्डला असेल तर थ्री अल्किन फिनॉल इट इज ए आयुपीएसी नेम फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज ए बेन्झेन रिंग अँड बेन्झेन रिंगला अटॅच ओ एच कॉमन नेम काय आलं हेचं फिनॉल कॉमन नेम फिनॉल आयुपीएसी नेम काय आहे फिनॉलचं बेन्झेनॉल ऑर ऑल्सो फिनॉल और सेकंड सपोज हिअर सबस्ट्युटिंट दिनॉल फिनॉलला काय अटॅच असेल ओ एच अँड ह्याला जर इथं सपोज हियर अटॅच टू एच थ्री अटॅच टू सीएचट्रीच कॉमन नेम काय हा कोणत्या पोझिशनला अटॅच आहे ओ एच्या आर्थो पोझिशनला अटॅच आहे म्हणजे नेम नाव काय आहे त्याचं आर्थो आणि हा कोण आहे क्रिसॉल याचं नाव काय कॉमन नेम क्रिसॉल देन आयुपीएसी सिस्टीम आता आयुपीएसी सिस्टीम आर्थो पॅरामेटा न लिहिता काय लिहायचा आहे तो अदर ग्रुप कोणत्या कार्बन नंबरला अटॅच आहे त्या कार्बन नंबर का तो कार्बन नंबर लिहायचा मीन्स इट इज ए फर्स्ट कार्बन इट इज ए सेकंड कार्बन म्हणजे कोणाला सेकंड कोणता ग्रुप अटॅच आहे मिथिल मीन्स काय टू मिथिल फिनॉल टू मिथिल फिनॉल म्हणजे ह्या फिनॉल मधल्या दुसऱ्या कार्बनला कोण आहे एच टू ग्रुप अटॅच आहे मीन्स इट इज ए टू मिथिल फिनॉल और अदर जर सपोज दिस इज ए ओ एच हियर अँड हियर एन ओ टू ग्रुप काय येणार आहे इथं कॉमन नेम कायला इट इज ए आर्थोमेटायन पॅरा पॅरापोजिशनला कोण आहे नायट्रो पॅरा नायट्रो आणि हा कोण आहे फिनॉल आहे पॅरा नायट्रो फिनॉल आयुपेसीने असेल इट इज ए फर्स्ट कार्बन सेकंड थर्ड अँड फोर्थ नाव काय लिहायचं फोर नायट्रो फिनॉल फोर नायट्रो फिनॉल सपोज टू ओ ओए ग्रुप प्रेझेंट सपोज टू ओ ओएच ग्रुप प्रेझेंट हिअर वन ओ एच ग्रुप हिअर टू ओ एच ग्रुप किती ओए ग्रुप आहेत ह्यामध्ये दोन ओए ग्रुप आहेत कॉमन नेमच काय आहे कॅटाकॉल कॉमन नेम कॅटॅकॉल आययूपी सी सिस्टीम ने नेम काय नारायचं हा बेन्झीन आहे हा काय आहे बेन्झिन एन बेन्झिनला दोन ओए ग्रुप पटायचे दोन म्हणजे डाय दोन म्हणजे डायलन हा काय आहे ओएल आहे अल्केन मध्ये कसं नाव लिहायचंय दोन पॉलिहायड्रिक कंपाऊंडचं नाव कसं लिहायचं आहे अल्केन किंवा जो पेरेंट अल्केन असेल त्याचं नाव लास्टला ओएल त्या दोन्ही दोन्ही ओए जर दोन असतील दोन असतील तीन असतील तर त्याचं प्रोफिक्स डाय ट्राय टेट्रा अँड त्याच्या अगोदर काय लिहायचं आहे ज्या कार्बन, कार्बन ते ओएच ग्रुप अटायचा आहे कार्बन कार्बनची संख्या म्हणजे इत नाव काय येणार आहे बेंझीन कोणते कार्बनला दिस दिस फर्स्ट कार्बन दिस सेकंड कार्बन बेंझीन 1 2 ओएच किती आहे दोन डाय ओएल इट इज आईयूपीएसी नेम ऑफ दिस फिनॉल और थर्ड प्रिजेंस ऑफ 3 ओएच ग्रुप प्रिजेंस ऑफ 3 ओएच ग्रुप सपोज हियर एक दोन तीन चार पाच आणि सहा जो कॉमन नेम काय आहे फ्लोरो ग्लुसिनॉल काय नावायचं फ्लोरो ग्लुसिनॉल त्यांना आयुपीसी सिस्टीम नेम काय असेल हा कोण आहे बेन्झिन आहे आणि कोण कोणत्या कार्बनला टायच्या आहेत सपोज फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फाईव्ह फोर, सिक्स वन थ्री फायू किती कार्बनला आहेत वन थ्री फाईव्ह किती ओ एच आहेत तीन आहेत तीन एच म्हणजे प्रोपेस कॅनर आहे ट्राय ओएल नेम ऑफ दिस फिनॉल बेन्झिन वन थ्री फाईव्ह ट्रायोल इट इज ए नॉमेन क्लेचर ऑफ फिनॉल थर्ड नॉमेन क्लेचर ऑफ इथर्स फर्स्ट कॉमन सिस्टीम इन कॉमन सिस्टीम इथर्स इट इज ऑप्टेनड बाय नेमिंग अल्किल ग्रुप अल्किल ग्रुप अटॅच टू ऑक्सिजन ऍटम अटॅच टू ऑक्सिजन ऍटम इथर चा फक्शनल ग्रुप काय आहे आर ओ आर ए आर ओ ए आर और थर्ड आर ओ ए आर दे कॉमन नेम ऑफ दिस इथर इज ऑप्टेन रायटिंग अल्किल ग्रुप ऑर अरिल ग्रुप राटिंग अल्किल ऑर अरिल इट इज अटॅच टू ऑक्सिजन आयटम इन अल्फाबेटिकल ऑर्डर जर दोन दोन अल्किल किंवा दोन अरिल ग्रुप जर डिफरंट असतील तर ते कसे लिहायचे इन अल्फाबेटिकल ऑर्डर जर दोन्ही ग्रुप सेम असतील तर ट्रॉपिक्सला काय येणार आहे डाय फॉर एक्झाम्पल सी एच थ्री ओ सी एच थ्री फॉर एक्झाम्पल CH, सीएच थ्री ओ सी एच इथे काय आहेत कसं नाव तयार होणार आहे जर ऑक्सिजनला जे अल्किल ग्रुप अटॅच आहेत त्या अल्किल ग्रुपचं नाव आणि दोन्ही जर सेम असतील तर अगोदर काय येणार आहे डाय अँड डिफरंट असतील तर अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर फॉर एक्झाम्पल दी एच थ्री सी एच इट इज ए मिथिल हे दोन्ही ग्रुप कोणते आहेत हा पण मिथिल आहे हा पण मिथिल आहे ऑक्सिजनला दोन अटॅच झालेले ग्रुप कोणते आहेत मिथिल आहेत किती मिथिल आहेत दोन आहेत दोन मिथिल म्हणजे डाय अँड लास्ट रायटिंग ए डाय मिथिल इथर और सपोज मिक्स्ड और अनसिमेट्रिकल असेल तर सी एच थ्री ओ सी टू एच फाईव अनसिमेट्रिकल मिक्सड म्हणजे टू अल्किल ग्रुप आर डिफरंट हियर हिअर इथील नेम ऑफ दिस अल्किल ग्रुप नेम ऑफ दिस सॉरी नेम ऑफ दिस इथर इट इज रायटिंग अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर मिथिल अँड इथिल मधला अगोदर कोण येणार आहे अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर इथील देन मिथिल अँड राईट इथर इट इज ए इथील मिथिल इथर इट इज ए कॉमन नेम इट इज ए डाय मिथील इट सिमेट्रिकल और सिम्पल इथर इट इज ए मिक्स्ड और अनसिमेट्रिकल इथर जर दोन्ही ग्रुप जर सेम असतील तर काय येणार आहे डाय अल्किल इथर आणि दोन्ही जर डिफरंट असतील तर अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर दे नेक्स्ट आयुपेसी सिस्टीम सेकंड आयुपेसी सिस्टीम दिस इथर आर नेम अकॉर्डिंग टू आयुपीएसी सिस्टम इज अल्कोक्सी अल्केन अल्कोक्सी अल्केन कॉमन नेम मध्ये काय लिहिलं इथर आहे तसं ठेवलंय पण आयुपीसी सिस्टीमधे काय येणार आहे नाव इथरचं अल्कोक्सी अल्केन अल्कोक्सी मीन्स सपोज आर ओ आर दिस इज वन ग्रुप ओ आर मीन्स इट इज ए अल्कोक्सी ग्रुप अल्कोक्सी ग्रुप मीन्स आयदर ओ आर ऑर ओ ए आर इट इज ए अल्कोक्सी ग्रुप देन देथर आयुपीसी नेम अल्कोक्सी अल्केन इन दिस टू दिस ओ आर ओ आर या दोन्हींपैकी जो लार्जर अल्किल ग्रुप असेल लार्जर म्हणजे ज्यामध्ये कार्बनची संख्या जर जास्त असेल त्या कार्बनच्या संख्येला काय कन्सिडर करायचं पेरेंट अल्केन त्याला काय कन्सिडर करायचं पेरेंट अल्केन अँड स्मॉलर जर कार्बन असतील तर दिस स्मॉलर कार्बन इट इज कन्सिडर्ड एज अल्कोक्सी ग्रुप इट इज कन्सिडर्ड एज अल्कोक्सी ग्रुप म्हणजे ह्या दोन्ही कार्बन मध्ये इन आयुपीसी सिस्टीम मध्ये नाव काय ना येणार आहे अल्कोक्सी अल्केन म्हणजे जो है ओ आर ग्रुप आहे किंवा ओ आर ग्रुप आहे त्याला काय कन्सिडर केलं अल्कोक्सी अँड त्या पॅरेंट अल्केनचं नाव आता हा इथं जो पॅरेंट अल्केन आहे तो अल्केन कुठला असणार आहे ज्या कार्बन ज्या ग्रुपमध्ये हायर नंबर ऑफ कार्बन असतील तो कन्सिडर काय करायचा आहे पॅरेंट अल्केन स्मॉलर असेल तर तो स्मॉलर कशाला जोडायचा ह्या ऑक्सिजनला ऑक्सिजनला स्मॉलर जोडला म्हणजे काय तयार झाला हा अल्कोक्सी अल्केन फॉर एक्झाम्पल सपोज एच थ्री ओ एच थ्री ह्याच कॉमन नेम काय आहे दोन मिथिल आहेत म्हणजे डाय मिथिल इथर मिथिल इथर पण हे जे आयुपीएससी सिस्टीम नेम कसं तयार होणार आहे इथं काय दोन्ही पण सेम आहेत म्हणजे इथं काय ह्याच्या अगोदर मिथेन मिथेन म्हणजे ह्याचं झालं पॅरेंट अल्केन त्या पॅरेंट अल्केनच्या अगोदर काय नाव येणार आहे अल्कॉक्सिन नाम कसं तयार होतं आयुपीएससी नेमिंग मध्ये अल्कोक्सी अल्केन, अल्कोक्सी अल्केन म्हणजे पॅरेंट अल्केन का झाला एक कंसीडर केला मिथेन आणि दुसरा ग्रुप कोणता आहे अल्कोक्सी दुसरा ग्रुप अल्कोक्सी म्हणजे हा अल्कोक्सी ओ सी म्हणजे कोण आहे हा मिथॉक्सी काय नाव तयार झालेस मिथॉक्सी मिथेन सपोज सेकंड एग्जांपल CH3O CH2 CH2 CH3 इथे किती कार्बन है एक कार्बन इकडे किती कार्बन आहेत एक दोन तीन इकडे कार्बन किती आहेत तीन आहेत हा कोण आहे मिथिल आहे हा कोण आहे प्रोपिल आहे हा प्रोपिल कसा आहे नॉर्मल चेनमध्ये किंवा स्ट्रेट चेनमध्ये म्हणजे हेच नाव काय आलं यन प्रोपिल कॉमन नेम काय येणार हे जे दोन्ही ग्रुप कसे आहेत डिफरंट आहेत एक मिथिल आहे दुसरा यन प्रोपिल अकॉर्डिंग टू आयुपेसिसिस्ट सॉरी अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर कॉमन नेम काय आला ह्याचं अगोदर काय मिथिल यन प्रोपील इथर कॉमन नेम मिथिल यन प्रोपीन इथर अँड आयुपेसी नेम काय लिपेसी मध्ये काय असणार आहे अल्कोक्सी आयुपेसी मध्ये काय असणार आहे अल्कोक्सी अँड अल्कोक्सीमेन्सीचं नाव काय आयुपेसी ने नेमिंग कसं तयार करायचं याच दोन करायचं आहे दोन ग्रुप तयार करायचे एक हा ग्रुप आणि एक दुसरा ग्रुप दुसरा ग्रुप कोण असणार आहे ज्यामध्ये ऑक्सिजन अटॅच असणार आहे तो ऑक्सिजन कोणत्या कार्बनला अटॅच असणार आहे ज्या ग्रुपमध्ये कार्बनची संख्या कमी आहे पेरेंट अल्केन कोण कन्सिडर करायचा आहे ज्या ग्रुपमध्ये किंवा ज्या साइडला ऑक्सिजनच्या ज्या साइडला कार्बनची संख्या मॅक्झिमम आहे तो कार... तो ग्रुप काय कन्सिडर करायचा आहे पॅरेंट ग्रुप म्हणजे इथं पॅरेंट ग्रुप काय दिस इज ए लार्जर नंबर ऑफ कार्बन दिस इज ए ओनली वन कार्बन मीन्स पॅरेंट अल्केन काय लायचा प्रोपेन पॅरेंट अल्केन कायला प्रोपेन एंड प्रोपेन के अगोदर का नाव कस तैर होता है अल्कॉक्सी अकेन हा ओ सीएच थ्री को मिथॉक्सीथॉक्सि नए मिथॉक्सी प्रोपेन इट इज ए सैकंड एक्साम्पल ऑर सपोज दिस इज ए दिसंजीन रिंग एंड हा बेजीन रिंगला का आटाइच ओ सीएच थ्री बेन्जीन रिंगला का सीएच थ्री हाँ ग्रुप है आर ओ एयर हा कोणता आहे आर ओ या एआर म्हणजे एका साइडला अल्किल ग्रुप आहे आणि दुसऱ्या साइडला काय आहे अरिल ग्रुप आहे देन कॉमन नेम काय लिहिज मिथिल फिनिल इथर हा मिथिल आहे हा कोण आहे फिनिल आहे मिथिल फिनिल इथर अँड अकॉर्डिंग टू आयुपीएसी सिस्टीम आता ह्यामध्ये काय इकडे सहा कार्बन आहे इकडे एकच कार्बन आहे म्हणजे सहा कार्बनवाला कोण आला पेरेंट अल्केन पेरेंट अल्केन कोण आला मग बेन्झिन आणि हा कोण आहे मिथॉक्सी इथं काय नाव आहे मिथॉक्सी बेन्झिन फॉर एक्झाम्पल समोज सपोज अन अदर एक्झाम्पल हियर दिस इज ओ सी एस टू सी एच टू अँड सी एच थ्री हिअर अगेन दिस इज ए सिक्स कार्बन दिस इज ए थ्री कार्बन मीन्स आयुपेसी सिस्टीम न नाव करा तीन कार्बन आहे तीन कार्बन म्हणजे हा स्मॉलर ग्रुप आहे स्मॉलर ग्रुपला कोण अटॅच होणार आहे ऑक्सिजन अटॅच होणार आहे दिस इज ए वन टू थ्री मिन्स इट इज ए प्रोपॉक्सी हे जव करा आहे प्रोपोक्सी अँड कोणाला अटायचे आहे लार्जर कार्बन काय किंवा पेरेंड अल्किन कोण आहे हायर बेंझिन इट इज नेम ऑफ प्रोपोक्सी बेंझिन किंवा काय होणार आहे वन प्रोपोक्सी का हा कार्बनच्या किंवा हा बेन्झिनच्या फर्स्ट कार्बनला कोण अटायचे आहे ऑक्सिजन ऑल्वेज कन्सिडर दिस इज फर्स्ट वन प्रोपोक्सी बेन्झेन इट इज ए कॉमन नेम एंड आय यू सी नेम ऑफ इथर कॉमन नेम कसा तयार आहे अल्किल इथर अँड आय युपीएसी नेम अल्कॉक्झी अल्केन अल्केन मीन्स इट कन्सिडर हायर नंबर ऑफ कार्बन अटम इट इज कन्सिडर अल्केन अँड स्मॉलर नंबरला अल्कॉक्सी ज्या कार्बनला ओएच अटॅच असेल तो कार्बन कसा पाहिजे ऍज कंपेअर्ड टू धीस स्मॉल नंबर ऑफ कार्बन अटम इट इज ए नॉमेन क्लेचर ऑफ इथर